People work for salary to feed themselves and their family. However, here PWD contract workers have not been paid for months at end and are expected to work under the threat of being terminated. On Friday, the union went to meet the CM to press for their demands. They were promised once again that their demands would be met. Here's the story. The contract workers have been fighting to get some legitimacy to their work. Now the government has agreed to their demands and also to clear their salary backlog. आज आम्ही हंगा PWD कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स युनियनचे सगळे मेंबर्स जे आम्ही दादिसा पहिली जे डेमॉन्स्ट्रेशन केले आझाद मैदानाचेर आणि तेतूर आम्ही असं म्हटलेले की आम्ही CMची अपॉइंटमेंट मागून आम्ही आमचा जो इश्यू असा तो CMकडे आमकां मांडपाक आम्ही प्रयत्न करतले. त्यांचा मुद्दा हे आशिल्लो इशू म्हणजे की त्यांचं गेले थोड्यांक 8 महिने जाले कोणाक 10 महिने जाले त्यांचा पगार जाऊंक ना आणि पगार जाले नसताना सुद्धा त्यांना जे येई जे असा ते त्यांना कामांक आपयता आणि नाल्या तुमकां टर्मिनेट करतले मातशें धमक्यो दिता त्यांना वेगवेगळी जे थोड्यांक 8 वर्सां 10 वर्सां 15 वर्सां जाल्या आणि त्यांचे काय रेग्युलरायज करपाचे कांयच त्यांचो आशा ना. म्हणून आम्ही किती डिमांड घातलेलो की ॲटलिस्ट त्यांना PWD जी लेबर सप्लाय सोसायटी असा तेही त्यांना सगळ्यांक घालचे जेणे करून त्यांचो पगार तरी बाबडो व्यवस्थित जातलो आणि त्यांना काम करूंक मेळटले व्यवस्थित. आज हांगा पेडणेचे भुरगे असा सांग्यावयले भुरगे असा केपेचे भुरगे असा म्हणजे त्यांना त्यांचो आता सांग्यावयल्या भुरग्यांचो 8-8 महिने झालो पगार जाऊंक ना. केपेच्या भुरग्यांचो झालो 10 महिने 8 महिने झाले पगार जाऊंक ना. म्हण असे हे बेजबाबदारपणा चालले आणि यांच्यावर नुसती हॅरेसमेंट चालल्या. म्हणून आज आमकां खंय तरी बाबा एक ॲश्युरन्स मेळटलो सरकारा कडल्यान की त्यांचो पगार तरी व्यवस्थित जातलो आणि आमचो जो डिमांड असा त्यांना सोसायटीन घालपाचो तो तरी खंय तरी जातलो म्हणून आज आम्ही हांगा आयिल्ली. आ व्हिडिओ जर्नलिस्ट इर्शाद शेख फ्रॉम पणजी.